आषाढी एकादशीनिमित्त दिनांक 28 जून रोजी अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडीचं आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदुंग व भगवा झेंडा घेऊन बालवारकरांनी सादर केलेले रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली संतांची वेशभूषा लक्षवेधी ठरली. याचबरोबर संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील भक्तिमय प्रसंग छोट्या नाटिकेच्या स्वरूपात सादर करण्यात आला. काय त्या विठ्ठलाला विसरून कुटुंबाकडे लक्ष द्या तर तुमचे खूप उपकार होतील. विठ्ठल ही आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. हो तर कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटण्याची वेळ बरोबर बरोबर वाटली पाहिजे ना. हे बघ, या विठ्ठलानेच तुला माझी पत्नी म्हणून निवडला आहे आणि हा लहान मुलगा ही त्या विठ्ठलाचाच आशीर्वाद आहे. हो त्याच विठ्ठलाचा आशीर्वाद आहे तर त्याच विठ्ठलाचा प्रसाद समजून कधी घ्या ना त्याला तुमच्या हातात, कधी मांडीवर बसवून खायला द्या ना त्याला. जर तुम्ही सगळं लाड प्रेम या विठ्ठलावरच कराल तर या लहान विठ्ठलाच्या हाती काय आहे, ही ओली माती. आता दोन्ही विठ्ठलाला तुम्हीच सांभाळा, मला विहिरीमधून पाणी आणायला जायचंय. बरं, द्या त्याला आता माझ्या हातात. अरे हा तर झोपी गेला. घ्या, तुमचं काम अजून सोपं झालं. मी पटकन निघते, तो उठेपर्यंत मी परत येते. सर्वांनी अतिशय उत्साहात फुगडीचा आनंद लुटला. अरिहंत स्कूलपासून अतिशय उत्साहात ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत बालवारकऱ्यांची दिंडी लक्ष्मी बँकेपर्यंत निघाली. हिरा मोती टॉवर समोरही सादर केलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा बघणाऱ्यांनी अनुभवला व टाळ्यांची भरभरून दाद दिली. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात वारी म्हणजे एक ध्येय होय, ज्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एकरूप होऊन केलेला प्रवास होय असे सांगितले. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संपन्न झालेला रिंगण सोहळा पाहून त्यांनी कौतुक केले व अशी संस्कृती जपत पुढे न्यावी अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अजय पूर्णम, मुख्याध्यापिका संयोगिता गुरुजी, पर्यवेक्षिका सौ सुलक्षणा पूर्णम, तस्लीम शेख, शीतल रजपूत, चेन्नेश एनडी व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.